डिजिटल स्वाध्याय स्वाध्याय इयत्ता पाचवी विषय मराठी कविता सहावी माहेर प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे आ या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता या नदीकाठच्या मातीचा प्रकार चिकन माती आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे ई कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे प्रश्न दुसरा काय ते लिहा अ ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकन माती आ लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे ई बहिणीसाठी भाऊ आणणार असलेले वाहन रथ प्रश्न तिसरा चिकन माती बघून कवितेतील माहेर वाशिनीला एक कल्पना सुचत गेल्या त्या कल्पना तुमच्या शब्दात क्रमाने सांगा चिकन मातीचा ओटा ओट्यावर जाते मांडणे जात्यावर सोजी दळणे सोजीचे लाडू लाडू शेल्यात बांधणे भाऊराया येईल रथ रत आनिल, रथाला नंदी झुंपीन रथातून माहेराला जाईन माहेरी दंगा मस्ती करीन खेळू या शब्दांशी नंदी या शब्दातील न या अक्षरावरील अनुस्वार लिहिताना वाचताना विसरला तर नदी हा वेगळा शब्द तयार होतो या शब्दाचा अर्थ मूळ शब्दापेक्षा वेगळा होतो नंदी नदी अशा प्रकारच्या शब्दांच्या पाच जोड्या लिहा त्यातील शब्दांचे अर्थ सांगा एक दंगा दगा दंगा गोंधळ दगा विश्वासघात दोन ढंग ढग ढंग पद्धत ढग मेघ तीन कंप कप कंप थरकाप कप चहा प्यायचे साधन चार आंबा आबा आंबा एक फळ आबा आजोबा पाच कुंडी कुडी कुंडी रोप लावण्याची मातीची वस्तू कुडी शरीर इयत्ता पाचवी ते दहावी कोणत्याही विषयाचा कोणताही स्वाध्याय पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये डिजिटल स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा